subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. Highest structural value, 50 plus amenities, prime location, and this all at 10 Marina Bay. So why settle for something less? Live life limitless. कामगार नेते महेंद्र घरात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. कोकणात पडलेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळून व पुरामुळे रत्नागिरी चिपळूण महाडतील नागरिकांचे अतोनात नुकसान झालं आहे. कामगार नेते महेंद्र घरात प्रत्येक संकटात नेहमीच सामाजिक बांधिलकीचं पत असतात. याच सामाजिक बांधिलकीतून महेंद्र घरात यांनी त्यांच्या न्यू मराठाईन अँड रुरल कामगार संघटना, युवक काँग्रेस कमिटी उरण, यमुना सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक संस्थेच्या वतीनं जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, मेणबत्ती, कपडे, पाणी, बिस्किटे या स्वरूपाची मदत महाडवासियांना मंगळवारी पाठवली आहे. महापुरामुळे स्थानिकांची दुर्दशा झाल्याने नागरिकांना अंगावर घालायला कपडे उरले नाहीत की पिण्यासाठी पाणी, पोटासाठी अन्न मिळत नाहीये. अशावेळी समाजातील सर्व घटकांनी पूरग्रस्तांना यथाशक्ती मदत करा असं आवाहन यावेळी महेंद्र घरात यांनी केलंय. याच्यामध्ये महाडमध्ये काल आपण सर्व शहरामध्ये फेरफटका केला. अतिशय भयान परिस्थिती आहे. अक्षरशः हजारो हजारो लोकांचे संसार त्याच्यामध्ये रस्त्यावर आलेले आहेत आणि ही भयान परिस्थिती पाहता त्यांना मदत करणे गरजेचं आहे आणि म्हणून आपण हे केलेलं आहे. त्याच्यामध्ये जीवनावश्यक वस्तू सर्व आपण जे तांदूळ असेल, डाळ असेल, दहा असेल, इतर सर्व कांदे, बटाटे, तेल पासून आणि चांगल्या पद्धतीच्या साडे असतील, हे सगळे कपडे जवळजवळ 1-7 कपड्यांचे जोड आहेत आणि 500 आपण ग्रोसरीचे बॉक्स दिलेले आहेत आणि पिण्याचं पाणी आहे. बिस्किट पासून सर्व वस्तू, जीवनावश्यक वस्तू सर्व आहेत. आणि अक्षरशः मी काल पाहिलं की टँकर मध्ये सर्व चांगल्या घरातल्या महिला पाण्यासाठी लाईन मध्ये हंडे घेऊन उभे आहेत आणि एवढा याच्यामध्ये चिखल साठलेला आहे की ते साफ करणार वीज आणि पाण्याचा प्रश्न किती 8-12 दिवस तरी सुटणार नाही असं वाटतंय. आणि अतिशय विवंचनेत लोक आहेत तर त्यांना काय आपली मदत करण्याचा आपला एक छोटासा प्रयत्न. हा संघटना युथ काँग्रेस, महिला काँग्रेस, धरा काँग्रेसतर्फे आणि संघटनेतर्फे महाड शहरासाठी आणि आपले यमुना शैक्षणिक संस्था शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून. आवाज टुडेसाठी श्वेता भोरांचा रिपोर्ट, पनवेल. सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.